पुणे जिल्ह्यात मंडप व्यवसायामध्ये नाव कमावलेल्या जुन्नरमधील 14 नंबर येथील विक्रम मंडप डेकोरेटरच्या गोडाऊनला सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे आग लागली. या आगीत सुमारे 2 ते 2.5 कोटी रुपये किमतीचे मंडप व डेकोरेशनचे साहित्य जळून खाक झाले आहे. गोडाऊनमध्ये डेकोरेशनचे लाकडी फर्निचर, स्टेज, शाही खुर्च्या, सोफासेट, प्लायवूड, गाद्या, रेशमी कापड, सजावटीचे साहित्य, CCTV कॅमेरे असे सुमारे 2.5 कोटी रुपये किमतीचे मंडप आणि डेकोरेशनचे साहित्य होते. सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास गोडाऊनला आग लागली. याबाबतची माहिती सरपंच भोर यांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास समजली. तोपर्यंत गोडाऊनमध्ये आगीचा भडका उडाला होता. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास जुन्नर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते. कोरोना काळात गेले 2 वर्ष अतिशय अडचणीत गेले होते. त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी व्यवसायाने पुन्हा नव्याने उभारी घेतली होती. 50 लाख रुपये खर्च करून डेकोरेशनचा नवीन सेट देखील तयार केला होता. खूप कष्टातून हा व्यवसाय उभा केला होता. मात्र या आगीने सर्व साहित्य जळून बेचिराख झाले आहे. आता पुन्हा नव्याने व्यवसाय उभा करणं अशक्य बनले आहे अशी माहिती विक्रम मंडप डेकोरेटरचे मालक विक्रम भोर यांनी दिली.